नमस्कार, आज 16 जुलै 2017 मेषराशी। मेषराशीच्या व्यक्तींनी आज कालभैरव अष्टकाचा पाठ करावा, गुरुवंदन करावं आणि दिवसाची सुरुवात करावी। आजचा शुभ रंग निळा आहे। आजचा दिवस मेषराशीच्या व्यक्तींसाठी हा साधारण दिवस असेल। आज चंद्राचं भ्रमण हे मीन राशीमध्ये असेल। आजचा दिवस हा मोठ्या आर्थिक निर्णयांचा दिवस नाही। आज कुठल्याही प्रकारे मोठं धाडस करू नये। आजचा दिवस हा साधारणपणे तुम्ही 12 वाजेपर्यंतचा जो कालखंड आहे हा सावधपणे घालवावा। आज मोठे आर्थिक निर्णय घेऊ नये, वादविवाद टळू नये, कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी तुम्ही राहू नये। आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे। आज जर काही तुमची व्यावसायिक त्रास जर तुम्हाला निर्माण झाला किंवा काही वाद निर्माण झाले तर हे दीर्घकाळ याचे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील। त्यामुळे मेषराशीच्या व्यक्तींनी आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवावा। आज भावंडांच्या बरोबर तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल। कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होऊ शकेल। वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं। आजचा शुभ रंग नारंगी आहे। आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा महत्त्वपूर्ण दिवस ठरेल। आज सर्व लाभांनी युक्त असं ग्रहमान आहे। मीनराशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हे आर्थिक स्थिरता देणारं असेल। सामाजिक प्रतिष्ठाही त्याबरोबर प्राप्त होऊ शकेल। आजचा दिवस हा सर्वार्थानं योग्य आहे, नोकरदार मंडळी आणि व्यावसायिकांना। त्याचबरोबर आज गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी आज विशेष संधी उपलब्ध होऊ शकतील। आज कुटुंबामध्ये आज तुमचा सन्मान वाढेल अशा पद्धतीचं ग्रहमान आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज महादेवाच्या मंदिरामध्ये एक मुठ तांदूळ अर्पण करावे। आजचा शुभ रंग नारंगी आहे। आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा अधिकार प्राप्त करण्याचा दिवस आहे। तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अधिकार प्राप्त होऊ शकेल। आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचाही दिवस आहे। आर्थिक स्थिती भक्कम होईल, त्याचबरोबर नवीन संधी उपलब्ध होतील। संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। कर्कराशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवतेचं स्मरण करून दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी। आजचा शुभ रंग पोपटी आहे। आजचा दिवस सर्व लाभांनी युक्त असा दिवस आहे। आज चंद्राचं भ्रमण मीन राशीमध्ये असणार आहे, त्यामुळे आज कर्कराशीला व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, सामाजिक स्तरावरती आज प्रतिष्ठा प्राप्त होण्याचा दिवस आहे। आज महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल, परंतु आज वादविवाद टाळावे, प्रवास करत असताना जपून करावा। आज दगदगीच्या प्रवासाचा योग आहे, त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगणं आणि प्रवास नियोजनबद्ध करणं याकडे लक्ष द्यावं। सिंहराशीच्या व्यक्तींनी आज महादेवाचे आणि कालभैरवाचं दर्शन घ्यावं। आजचा शुभ रंग गुलाबी आहे। आजचा दिवस सिंहराशीच्या व्यक्तींसाठी हा साधारण दिवस असेल। आज चंद्राचं मीनराशीमध्ये भ्रमण आहे। आजचा दिवस हा मोठ्या आर्थिक उलाढालीचा नाही। आज कुठल्याही प्रकारचे वाद आपण करू नयेत। वादविवाद टाळणं आज जास्त सोयीस्कर असेल। आजचा दिवस हा मोठ्या प्रवासाचा दिवसही नाही। आज सिंहराशीच्या व्यक्तींनी आज त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध, म्हणजे थोडं शांत राहून, ॲग्रेशन थोडंसं कमी करून आजचा दिवस घालवावा। आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यायचे असतील तर 3 PM घ्यावेत। आज आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी, शेअर्स, कम्युनिटी मार्केट, शेतीशी निगडीत ज्या मंडळींचा व्यवसाय आहे अशा मंडळींनी आज सावधानता बाळगावी। लोखंडाशी निगडीत ज्या मंडळींचा व्यवसाय आहे आणि भुसार मालाशी निगडीत ज्या मंडळींचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी आज उत्तम ग्रहमानाचे योग आहे। कन्या राशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवताचं स्मरण आणि दर्शन करावं। आजचा शुभ रंग लाल आहे। आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा व्यावसायिक प्रगतीचा दिवस आहे। आज व्यवसायामध्ये तुम्हाला स्पर्धा जाणवेल, परंतु आज ग्रहमान तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे आज तुम्ही व्यवसायामध्ये तुम्ही प्रगती करू शकाल आणि स्पर्धकांवर मात करू शकाल। नोकरीमध्ये देखील सुद्धा आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये किंवा जबाबदारीच्या निर्णयांमध्ये आज तुम्हाला सहभाग घ्यावा लागेल। हा सहभाग तुम्हाला भविष्यामध्ये चांगले योग देणार आहे, तुमचं कौतुक होणार आहे। त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींनी आज संपूर्ण दिवस चैतन्यमयी घालवावा। तुळ राशीच्या व्यक्तींनी आज ग्रामदेवतेचे दर्शन घ्यावे। आजचा शुभ रंग पिवळा आहे। आजचा दिवस तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा सामाजिक प्रतिष्ठेचा दिवस आहे। आज आर्थिक स्थिती उत्तम राहील। आज व्यवसायामध्ये आर्थिक आवकही चांगली राहील, परंतु आज प्रवासाचे, दगदगीचे आणि प्रकृतीच्या चिंतेचाही दिवस जाऊ शकतो। त्यामुळं आजचा दिवस हा संपूर्ण नियोजनामध्ये घालवावा। प्रकृतीकडे आज दुर्लक्ष करू नये। छोट्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यामध्ये त्रासदायक ग्रहदशा निर्माण होईल। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं। आजचा शुभ रंग आकाशी आहे। आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा भाग्यकारक घटनांचा दिवस आहे। प्रवासाशी निगडीत, म्हणजे टुरिझम बिझनेस ज्यांचा आहे अशा मंडळींसाठी आज विशेष उल्लेखनीय असं ग्रहमान आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्यावा। व्यवसायामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं
नवीन लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे उत्तम असेल. इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाशी निगडीत ज्या मंडळींचे व्यवसाय आहेत अशांनी आज मोठे निर्णय घ्यायला हरकत नाही, परंतु कम्युनिटी मार्केट, शेअर्स आणि शेतीशी निगडीत ज्या मंडळींचे व्यवसाय आहेत अशांनी आज दक्षता बाळगणं गरजेचं आहे. आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना दुपारी 3 घ्यावेत. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. चंद्राचं मीन राशीमध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि कुटुंबातील व्यक्तींबरोबर सहवास प्राप्त करून देणारं ठरेल. आजचा महत्त्वाचा निर्णय जे तुम्हाला काही घ्यायचे असतील ते दुपारी 3 घ्यावेत. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा प्रबळ ग्रहदशेचा आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसाय नोकरीमध्ये चांगली स्थिती निर्माण करून देईल. साडेसातीचा ताणतणाव थोडासा कमी झालेला दिसेल. प्रवासाचे योग आहेत, परंतु त्यामध्ये दगदग होणार नाही असं नियोजन करावं. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी कुलदैवतेचे स्मरण करावे, दर्शन घ्यावे. आजचा शुभ रंग तपकिरी आहे. आज मकर राशीच्या व्यक्तींना प्रवासाचे योग आहे. दीर्घ प्रवासाचे, दूरच्या प्रवासाचे योग आहेत. या प्रवासामध्ये ताणतणाव होईल, त्रास होईल, परंतु ह्यानं तुमची कौटुंबिक स्थिती, आर्थिक स्थिती भक्कम होण्याचे हे योग आहेत. आजचा हा संकेत, प्रवासाचा संकेत जर तुम्हाला आला, प्रवास करण्याचं जर तुमचं नियोजन होऊ शकत असेल, आज प्रवासच होईल त्यापेक्षा प्रवासाचं, भविष्यामध्ये प्रवासाचं नियोजन जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला चांगला संकेत आहे असं मानावं. आजचा दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यावसायिक दृष्टीने शुभ असेल. कुंभरास. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज ओम आदित्याय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग लाल आहे. आजचा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थिरतेचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जर काही तुमची कर्ज प्रकरणं अडकलेली असतील, ती मंजूर होत नसतील, त्याचा पाठपुरावा आज करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीनं उत्तम दिवस आहे. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं, स्मरण करावं. आजचा शुभरंग निळा आहे. चंद्राचं भ्रमण आज मीनराशीमध्ये असणार आहे. भाग्यकारक घटनांचा आज दिवस ठरू शकतो. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही उत्तम पद्धतीने घेऊ शकाल. आजचा दिवस मीनराशीच्या व्यक्तींसाठी हा आनंद आणि उत्साहाचा दिवस असेल. कौटुंबिक सौख्य आणि मित्रमंडळींबरोबर तुम्हाला वेळ घालवण्याचे योग आहेत.